केंद्राने सगळी मदत केल्यामुळे कोरोना निभावता आला. काय केलं महाराष्ट्र सरकारने? वॅक्सिन केंद्र सरकारने दिलं, N95 केंद्र सरकारने दिलं, PPE किट केंद्र सरकारने दिलं, रेमडेसिवीर इंजेक्शन केंद्र सरकारने दिलं, व्हेंटिलेटर केंद्राने दिले, ऑक्सिजन केंद्राने दिलं. तुम्ही काय केलं? तुम्ही फुटकं पॅकेज पण नाही दिलं. 1500 रुपये रिक्षावाल्यांना दिले ते अजून मिळायचे आणि त्याच्यामुळे शेखी मिरवू नका. सगळं केंद्राने दिलं. 6000 कोटीचा मारे उद्धवजीने चेक दाखवला सगळ्यांना की आता वॅक्सिन मी विकत घेणार आहे. तर वॅक्सिन फ्रीच मिळालं. 6000 कोटीचा चेक कुठे आहे? तो शेतकऱ्यांना देऊन टाका ना. नुकसान भरपाई त्यांना देत नाहीत. आणि त्याच्यामुळे तुम्हाला विरोध केला की राजकारण, मग तुम्ही भ्रष्टाचार करायचा, तुमच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर महिलांवर अन्याय अत्याचार करायचे, त्याच्यावर आम्ही गप्प बसलो की मग राजकारण नाही. त्याच्यावर बोललं की राजकारण. अक्षरशः ग्रंथचे ग्रंथ तयार होतील. महाराष्ट्रामधले पोलीस, प्रामुख्याने मुंबईचं पोलीस, याचा संपूर्ण जगात दरारा होता. मुंबईचे कमिशनर बेपत्ता आहेत, गृहमंत्री बेपत्ता आहेत, वाजेंसारखे ऑफिसर जेलमध्ये आहेत. किती जण जेलमध्ये आहेत त्याची एकदा यादी काढा. त्याच्यावर बोलायचं नाही. आमचा आवाज तुम्ही दाबू शकणार. आणि तिथं असं आहे की हे जरा अति झालं आहे. कारण सामान्य माणसाला एवढा गजाळ टाकून तुम्ही मोकळे झाला असतात, त्यांना किती तुम्ही स्कोप देणार? म्हणजे मला हे मान्य आहे की कायदा असा सांगतो की 4 दोषी सुटले ते झाले, पण एका निर्दोषाला शिक्षा होऊ नये. पण हे काय चाललं? अतिरेक चाललं आहे. सारखं हे हायकोर्टात सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात सुप्रीम कोर्ट. आणि त्यामुळे आता ज्या एजन्सी आहेत त्यांनी आता हे सगळं थांबवावं. ऑलरेडी हायकोर्टाने ऑर्डर दिलेली आहे आणि त्यांना अटक झाली पाहिजे. आणि ते जर सापडत नसतील तर त्यांना बेपत्ता घोषित केलं पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न. किट सोमय्या हे या सगळ्या भ्रष्टाचार करणाऱ्यांचे कर्दन काळ ठरलेले आहे. आणि आमचं पार्टी फक्त ते पक्षाचे माझी खासदारी आहेत, आमचं पार्टी पूर्णपणे त्यांच्या मागे आहे. आता ते 26-27 तारखेला नांदेडला येणार आहेत. तर नांदेडला काय ते काय सिनेमा बघायला येणार आहेत का? तिथेही काही ना काहीतरी होईल.